केंद्र सरकारने पारित केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा या मागणीसाठी रिपब्लिकन श्रमिक सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व रिपब्लिकन श्रमिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष गौतम माने, जिल्हाध्यक्ष बापू शिंदे, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, पुणे शहराध्यक्ष निलेश थोरात, जिल्हा महिला अध्यक्षा उषा उनवणे, सतीश गरुड, महेंद्र गायकवाड, ज्योती खरात, वैशाली शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. महेश शिंदे म्हणाले, संसदेत हा कायदा पारित झाल्यानंतर देशात अराजकता माजली आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने होत असून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे, अनेकांचे जीव गेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सक्षम असे संविधान दिलेले असताना पुन्हा अशा कायद्याची गरज काय आहे? हा कायदा नागरिकांच्या हिताचा नाही तर भाजपप्रणित सरकारच्या हिताचा आहे. केवळ मतांचे राजकारण करण्याचा प्रयत्न मोदी शहांकडून केला जात आहे, त्यामुळे देशात अराजकता आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण करणारा हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी कायद्याच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागरिक सुधारित जो कायदा आणला आहे तो कायदा अत्यंत घातक असा कायदा आहे. जागोजागी त्याचा निषेध होतोय. राज्यामध्ये देशामध्ये अराजकता वाढलेली आहे, हिंसक वळण लागलेलं आहे असताना देशातला हा कायदा कशासाठी आणला नेमकं कुणी सांगायला तयार नाही आहे. नेमका कायदा आणायचा होता तर 5 वर्षे सरकारने का आणला नाही, आणि ज्या महत्त्वाच्या मुद्द्यावर काम करायचं सोडून सरकार असे कायदे का अंमलात आणत हे आम्हाला कळत नाही. कारण या ठिकाणी मुस्लिम सुरक्षित नसताना, दलित सुरक्षित नसताना, शोषित बाकीचे सगळेच अनुसूचित जाती जमातीतली माणसं सुरक्षित नसताना असा कायदा आणून काय सुरक्षितता देणार आहे? तुम्ही देशामध्ये पाहिलं असेल, प्रत्येक राज्यामध्ये उग्र आंदोलन चालू आहेत, हिंसक आंदोलनं चालू आहेत, त्याच्यामध्ये 85 लोकांचे जीव गेलेले असताना करोडोच्या संपत्तीचं नुकसान होत आहे. मग या कायद्याचा फायदा जर नागरिकांना होत नसेल तर नेमका फायदा कुणाला पाहिजे आणि कुणाच्या फायद्यासाठी हा कायदा आणला आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये आता कुजबूज चालू झालेली आहे की आपण हा कायदा आता या ठिकाणी याचा विरोध केला पाहिजे. म्हणून रिपब्लिकन श्रमिक सेनेच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संलग्न असणाऱ्या या कामगार संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो आणि NRC कायदा, CAA कायदा सरकारने त्वरित रद्द करावा या मागणीसाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आम्ही निदर्शनं करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. आणि निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की असा घातक कायदा, अराजकता निर्माण करणारा कायदा, धर्मतेढ निर्माण करणारा कायदा पुन्हा सरकारने आणू नये आणि आता हा जो कायदा आहे तो त्वरित रद्द करावा ही मागणी आहे प्रमुख.